सध्या देशात क्रिकेटचं महायुद्ध रंगलंय, अर्थात क्रिकेटचा वर्ल्ड कप सुरू आहे. यातच क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सचिनचा पूर्णाकृती पुतळा लवकरच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बसवण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे सचिनचा हा पुतळा अहमदनगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवला आहे. दरम्यान शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा कसा साकारला याविषयी बोलताना त्यांनी लेट्सअपला सविस्तर माहिती दिली आहे. एक सचिन तेंडुलकर तर आपण गॉड ऑफ क्रिकेट आपण म्हणतो त्यांना, तर सचिनजींचा माझे संबंध 2012 आहेत. अनेक वेळा माझी त्यांची भेट झाली आहे. त्यांच्यासाठी अनेक कलाकृती साकार करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. त्या सर्व कलाकृती करतानाच त्याच टप्प्यातला हे अतिशय सर्वोच्च असं काम मला करण्याची संधी मला मिळालेली आहे. ती म्हणजे वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांचं मोठं भव्य असं शिल्प, तर ते शिल्प आता मी साकार केलेलं आहे. आता लवकर 1 तारखेला त्याचं उद्घाटन होते, अनावरण होते. तर ती खूपच आनंद स्वप्नवत गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे खूप, की ते काम केवळ एक चांगल्या कामाच्या जो दर्जा द्यायचं जे सातत्य मी ठेवलं, जे सचिनजींबरोबरचे माझे जे काही डायलॉग झाले त्यातून मला असं झालं की नगरमधून हे शिल्प, आपल्या हातून हे शिल्प मुंबईला जाऊन वानखेडे स्टेडियमवर बसत आहे याच्यासारखा आनंद नाही. खूपच स्वप्नवत आहे सगळं. सचिनजींचे आम्ही फक्त चाहतीने आम्ही भक्त आहोत, तर त्यामुळे ते शिल्प साकारताना खूपच रोमांचकारी अनुभव होता. ते करताना प्रत्येक वेळी मी वेगळ्याच मूडमध्ये ते काम करत होतो, कारण एक अलौकिक असं काम, भविष्यात कित्येक हजारो वर्ष ते राहील असं काम आपल्या हातून घडतं आहे याची जाणीव मला होती. आणि ते करताना एक वेगळ्याच वेगळ्याच मूडमध्ये मी काम केलेलं आहे, आणि त्यामुळे ते शब्दात सांगणं अवघड आहे. पण मी एवढं सांगेल की असं काम एखाद्या कलाकाराच्या वाट्याला येणं नशिबात, त्याला नशीब लागतं, आणि ते भाग्य मला लाभलेलं आहे सचिनजींचं शिल्प करायचं. मी धन्यवाद देतो की ज्यामुळे हे सगळं मला मिळालं आहे. तर सचिनची ही मूर्ती 10 फूट असून त्याच्या हातात जी बॅट साकारण्यात आली आहे तिची उंची 4 फूट आहे, त्यामुळे या पुतळ्याची एकूण उंची 14 फुटांची झाली आहे. पुतळ्याच्या खाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारण्यात आलाय, म्हणजेच हा पुतळा बॉलवर स्थित आहे. त्या चेंडूच्या पॅनलवर सचिनचे विक्रम नमूद केले गेलेत, त्यामध्ये त्याच्या एकदिवसीय कसोटी आणि मुंबईकडून खेळतानाच्या कामगिरीसह इतर विक्रमांचाही उल्लेख करण्यात आलाय. मुंबई क्रिकेट संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या सचिन तेंडुलकरच्या या पुतळ्याचं अनावरण विश्वचषकाच्या भारत श्रीलंका सामन्यापूर्वी म्हणजेच 1 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.